आज वाखार येथे भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख सर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष वालिया सर व राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष शरदजी केदारे सर यांच्या आदेशान्वये व भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप भाऊ केदारे तसेच भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101वी जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। त्याप्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष एंटी करप्शन ब्युरो श्याम पवार, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झाडे, नाशिक जिल्हा सचिव शिवनाथ भांबरे, देवळा तालुका अध्यक्ष सुरेश मोरे, देवळा तालुका उपाध्यक्ष नितीन चव्हाण, देवळा तालुका महासचिव पंढरीनाथ जगदाळे, देवळा तालुका उपाध्यक्ष दिनकर भदाणे, देवळा तालुका प्रवक्ता प्रशांत गिरासे, शहर अध्यक्ष मधुकर जगदाळे, शहर सचिव हेमंत भांबरे, शहर महासचिव दादाजी गुंजाळ व लोकशाहीर अण्णाभाऊ जयंतीचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, उपाध्यक्ष केतन थाटशिंगार, सदाशिव जाधव, पिनू जाधव, काळू थाटशिंगार, घनश्याम जाधव, रवींद्र जाधव, गणेश केदारे, रवींद्र शिंदे, नितीन ठाकरे, प्रताप ठाकरे, शिवाजी जाधव, एकनाथ अहिरे, शरद शेलार आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते। एमसी न्यूज करिता प्रशांत गिरासे, वासोड।